नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रो गोड फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, ही उस्मानाबादीची शेळी आहे आणि ही उस्मानाबादीची शेळी म्हणलं की महाराष्ट्राचं काळं सोनं आहे. आणि आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, या शेळीला 3 पिल्लं झालेले आहेत. तर म्हणजे उंची ही मध्यम असते, हिची लांबी रुंदी मध्यम असते, पण पिल्लांची संख्या जास्त असते आणि तिच्या त्या पिल्लांना दूध पुरेल एवढ्या प्रमाणात ती दूध देत असते. तर उस्मानाबादी शेळी ही जर शेळीपालन या व्यवसायात जरी जा उपयोग करायचा म्हणलं तरी अतिशय एक सुंदर प्रकारची शेळी आहे. म्हणजे चांगल्या प्रकारची जातीवंत शेळी जशी म्हणतो, तरी रानात वेल्यामुळे हिची सगळ्या गोष्टी करता आल्या नाहीत. ती तुम्हाला सांगणार आहे की शेळी वेल्यानंतर काय करायला लागतं. तर शेळी वेली ना की तिचे जी पिल्लं आहेत त्यांना पहिली गोष्ट पोत्यावरती ठेवायचं. हे रानात वेल्यामुळे यांच्याकडे उपलब्ध नसल्याकारणामुळे ही नाही केलं, तर पोत्यावरती ठेवायची. पोत्यावरती ठेवली की त्यांना खाली माती नाही लागली पाहिजे, त्यांची नाळ असती ना खाली तिला जमिनीला टच नाही झाली पाहिजे. कारण होतं काय होतं, तीच माती लागून त्यातनं बॅक्टेरिया त्यांच्या पोटात जातात आणि पुढल्या 4-5 महिन्यानंतर ही शेळीला त्या पिल्लाला प्रादुर्भाव देतो होतो. तर ती होऊ नये म्हणून त्यांना पोत्यावरती ठेवायचं, त्यांना माती लागून द्यायचं नाही. पुन्हा ती शेळीनं त्यांना चाटल्यानंतर त्यांना पुसून घ्यायचं नीट. ती झाल्यानंतर शेळीचा जे पाठीमागचा भाग आहे तेथील केस व्यायच्या अगोदर कापायचे असतात. पण जरी समजा नाही तुम्ही कट करू शकला काय झालं, तर त्याला त्याच्यानंतर ती गरम पाण्याने धुवून घ्यायची शेळीची बॅकसाईड. आणि त्याला जे नीम ऑइल असते त्यातनं माशा वगैरे बसत नाहीत, म्हणजे जी तिची वार असते ती पडल्यानंतर धुवायची बरं का मित्रांनो. आणि ती वार असतानाच त्याला नीम ऑइल लावायचं, म्हणजे कडकडीन जरा केसांना थोडं ही चोळायचं. म्हणजे काय होतं, त्यामुळं असं होतं की त्याच्यावर माशा वगैरे बसत नाहीत आणि शेळीला बॅक्टेरिया होत नाही. मग शेळीला कोणत्या प्रकारचं म्हणजे इतर गोष्टी होत नाही. आणि जर समजा वार वगैरे जर काय पडत नसेल तर तिला एक्झापरचा डोस द्यायचा 20-20 ml 3 वेळा. तर ही वार ही पडतेच, म्हणजे न पडण्याचं कारण एकच असतं की जर शेळीच्या जर गर्भाशयात काय प्रॉब्लेम असतील किंवा शेळी अंगपिंडांत जर जरा छोटी असेल बॉडीनं तरीही असं होऊ शकतं. तर शेळी वेल्यानंतर तिला जर पिल्लं बिल्लं सगळं एक साईडला केल्यानंतर ना शेळीला गहू, उकडलेलं गहू आणि त्यात गूळ टाकून जसं आपण घुगऱ्या म्हणतो किंवा बाजरीच्याही घुगऱ्या करतात काय लोक, ती त्याला द्यायचं. तर ही शेळी बिल्यानंतर घ्यायची काळजी आहे. तर बिल्याच्यानंतर ह्या गोष्टी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण कसं असतं, प्राण्याला आपण जास्त दिवस जर आपल्या फार्मर चांगल्या पद्धतीने जर संगोपन करायचं म्हणलं तर त्याला ह्या गोष्टीचा उपयोग करणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी ज्या खालीलप्रमाणे काही गोष्टी मी सांगितल्या त्याच्यावर तुम्ही भर द्यावा. आणि याच्यानंतर शेळी विल्याच्यानंतर जर समजा तुम्ही तिला कॅल्शियम वगैरे जर देऊ शकला तर अतिशय चांगली गोष्ट आहे. किंवा तिला म्हणजे कसं असतं, जसं पेन किलरची सारखी इंजेक्शन असतात त्याच्यामुळे काय होतं, तिला वेदना झालेल्या असतात त्यापासून जरा तिला आराम मिळतो असे डॉक्टर म्हणजे सजेशन करतात. पण असं ग्रामीण भागातील लोक काही देत नाहीत आणि नाही दिलं तरी चालतं. पण शेळीला जर खायला तरी तुम्ही चांगल्या प्रकारे जपा, म्हणजे तिला दूध चांगलं येईल. आणि जर समजा दुधाच्या वगैरे जर काय समज असेल तर पहिली शेळी द्यायच्या अगोदर शेळीच्या अंगात ताकद पाहिजे चांगल्या प्रकारे, त्यामुळं दूधही चांगल्या प्रकारे देऊ शकते. तर अशा थोड्या गोष्टी आहेत, त्या जर तुम्ही लक्ष दिलं तर शेळीपालनात जो तुम्हाला आकस्मिक जे काय थोडंफार तोटा होतो ह्यापासून तुम्हाला जरा ही मिळेल. आणि मित्रांनो, कदम ॲग्रो या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. कारण शेतकऱ्यांच्या हितासारखी किंवा शेळीपालकांच्या हिताच्या प्रत्येक गोष्टींची आम्ही दखल घेत असतो. आणि मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत नमस्कार.